एरवी उत्तर भारतात येत असलेल्या दाट धुक्याचा अनुभव सध्या मुंबई आणि आसपासचा परिसर घेत आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासून धुक्याचं आच्छादन होतं. धुक्यामुळे दृश्यमानता खालावली असल्यामुळे लोकल सेवा वेळापत्रकापेक्षा 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू होती. तर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला निघालेल्या मुंबईकरांचं स्वागत हे गाड्यांची वेळ उशिरा दाखवत असलेल्या इंडिकेटर्सनीच केलं. मुंबईसोबतच हे धुकं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरही होतं, त्यामुळे गाड्यांची वाहतूकही मंदावली होती. तर एकूणच सलग 2 दिवस धुक्यामध्ये हरवलेल्या मुंबईचं आज मुंबईमध्ये काय चित्र बघायला मिळतं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्यासोबत आहे. मेघा, काय चित्र तुला आज मुंबईमध्ये बघायला मिळतंय, काय वातावरण आणि धुक्याचा मुंबईकरांवरती काय परिणाम झालाय? स्वाती, गेल्या 2 दिवसांप्रमाणे आज तिसऱ्या दिवशीही मुंबईकर किंवा मुंबईवर धुक्याची चादर पांघरलेली आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 2 दिवसांप्रमाणे तिसऱ्या दिवशीही धुक्यामुळे मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. विशेषतः रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. जी मध्य रेल्वे आहे ती 10 ते 15 मिनिट उशिरानं धावत आहे. खोळंबलेलेली आहे काही ठिकाणी वाहतूक. याचबरोबर काही एक्सप्रेसवेवर वाहतूक मंदावलेली आहे, कारण पुढे जाण्याचं जे दृश्य आहे ते नीट चालकांना दिसत नाही आहे. हे जे धुकं आहे, काही पर्यावरण तज्ज्ञांच्या मते हे जे धुकं आहे हे धुरकं आहे, म्हणजे धुकं आणि धूळ याचं हे मिश्रण आहे आणि यामुळे मुंबई धुरकटलेली आहे. विशिष्ट पद्धतीने पडलेले मुंबईतलं हे जे धुकं आहे हे आरोग्याला हानिकारक आहे. अशा प्रकारच्या धुक्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारची परिस्थिती का निर्माण झाली तर यामागे अनेक घटक आहेत. एक ओखी वादळ आलं, त्यानंतर मुंबईमध्ये पाऊस आला, त्यानंतर समुद्र आणि शहरावरची जी आर्द्रता आहे ती कमी झाली, कमी वारं वाहू लागलं आणि याचबरोबर मुंबईमध्ये वाढणारे बांधकामं आणि गाड्या या सगळ्यांचा एक विपरीत परिणाम म्हणून आपल्याला मुंबईमध्ये अशा प्रकारचं विशिष्ट पद्धतीने पडलेलं धुकं पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारच्या मुंबईमध्ये जे धुकं पडलेलं आहे यामुळे आता दिल्लीप्रमाणे मुंबईतही प्रदूषणाची समस्या गंभीर होते की काय अशी एक चर्चा रंगलेली आहे. आणि याचमुळे मुंबईतील वाढती बांधकामं असतील, वाढती वाहतूक किंवा गाड्या असतील, यावर जर आपण योग्य वेळी जर आपण योग्य उपाययोजना जर आखली नाही तर भविष्यात देखील मुंबईमध्ये दिल्लीसारखी प्रदूषणाची गंभीर समस्या उद्भवू शकते. आज जर दरम्यान बघितलं तर आज धुक्याचा 3रा दिवस आहे मुंबईमध्ये, अर्थातच धुक्याची तीव्रता कमी झालेली आहे, आर्द्रता थोडी वाढलेली आहे, उकाडा वाढलेला आहे. 2-3 दिवसांमध्ये मुंबईचं वातावरण आहे हे नॉर्मल होईल, पूर्वीसा होईल असं आजच्या एकंदर वातावरणामुळे वाटते आहे. स्वाती, नक्कीच धन्यवाद मेघा या सविस्तर माहितीसाठी.